पोलीस स्टेशन लोणीच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2023 या अनुषंगाने मिलिंद कुमार दवने ठाणेदार पोलीस स्टेशन लोणी टाकळी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाह अंजुमन उर्दू हायस्कूल लोणीचे प्राचार्य हारून सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अशोक विद्यालय लोणीचे डहाके सर, तसेच दोन्ही विद्यालयातील शिक्षक शिक्षिका कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश गायगोले यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन पोलीस स्टेशन लोणी येथील जमादार रंगे मेजर यांनी केले. सदर कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या वाहतूक नियमांबाबत महामार्ग पोलीस मदत केंद्र बडनेरा जमादार गजानन म्हस्के, तसेच प्रकाश सोनोने लोणी पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी नंदकिशोर पाटमासे यांनी मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्व समजावून सांगताना 18 वर्षाच्या आतील मुलामुलींनी वाहन चालू नये, चालवितांना दिसून आल्यास कारवाई करण्यात येईल, तसेच वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याबाबत काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले, जेणेकरून अपघाताच्या घटनांचे प्रमाण कमी होईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर लोणी टाकळीमध्ये रस्ता सुरक्षा अभियानासंबंधित जनजागृती व्हावी म्हणून गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे गिरडकर, शेंडे रंगे, कुऱ्हाडे, काकडपाल, गडपायले, पाटमासे, केंद्रे, घरडे, नवाते, बोराडकर आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते. अनिल तिखिले, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर. दिनांक 11 ते 17 पर्यंत जो रस्ता सुरक्षा सप्ताह हा पार पडलेला आहे, त्यानिमित्तानं जनजागृती आणि लोकांकडे मध्ये अवेअरनेस प्रोग्राम आम्ही घेऊन लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रोत्साहन देत आहोत आणि त्याच्यासाठी 7 दिवस आपण कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी राबवलेले आहेत. तरी लोकांनी यापुढे जास्तीत जास्त वाहतुकीचे नियम पाळावेत याचे आम्ही आवाहन करतो.